छाबा जनक्रांति संघटनेतर्फे नाशिक येथे सहकार व पणन विभाग बचाव आंदोलन करण्यात आले। यामध्ये शेती, शेतकरी व शेतमाल वाहतूक व्यवस्था, खरेदी, पीक विमा, पीक कर्ज, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रश्न, समस्या, सहकार व पणन विभागाचे अधिकारी व त्यांची कामात दिरंगाई करणे, कामसुकारपणा करणे अशा खूप साऱ्या विषयांवर छावा जनक्रांती संघटनेतर्फे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सहकार व पणन विभाग बचाव आंदोलन करण्यात आले। सहकारी संस्थांचे मूळ भ्रष्ट नेत्यांच्या आहारी गेले आहे। विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर उर्फ मेटे यांच्यामुळे भ्रष्ट नेते व अधिकारी यांना चालना मिळाली असल्याने लाटकर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली। महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय इंजिनियर शरद पवार साहेब यांच्या निर्देश व मार्गदर्शनानुसार आज दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर उर्फ मेटे यांनी यांच्या कामात हलगजीपणा केला, कसूर केला व जो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी राजा त्याच्या संदर्भातला जो प्रश्न आहे वारंवार त्यांच्यापुढे मांडला जातो आहे त्यांच्याकडे येणाऱ्या ज्या प्रश्नाचं आहे त्या कॉग्निझन्स घेत नाही आहे। त्याच्यामुळे आज छावा जनक्रांती संघटनेमार्फत आंदोलन जनआंदोलन करण्यात आलं। ह्या जनआंदोलनाद्वारे आम्ही ज्योती लाटकर उर्फ मेटे यांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी केली, यांच्या निलंबनाच्या बद्दल मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात तत्परतेने कारवाई व्हावी याची मागणी माननीय जिल्हाधिकारी नाशिक सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे। सूरज मांढरे साहेबांनी सांगितलं की पुढे काय आहे ती चौकशी करून आम्ही मिळेल। यावेळी निवेदन देताना वैभव गवाल, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष निलोफर शेख, नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हर्षा चौधरी इत्यादींसह अनेक सदस्य उपस्थित होते। अमर सोळंके, न्यूज इंडिया 27, नाशिक।